हरि ओम श्रीराम वंदन्य। मी प्रज्ञाविरा खानविलकर, वाघोटन उपासना केंद्र, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मी बापुंगडे आज 2001 पासून बापुंगडे येत आहे। मला त्यापासून आतापर्यंत छोटे मोठे भरपूर अनुभव आले, पण आज मी तुम्हाला एक अनुभव शेअर करत आहे आलेला। 31 मे 2008 हा अनुभव आहे। माझे मिस्टर एसटीमध्ये नोकरीला आहेत, तर त्यांची दाढ दुखत होती अगोदर 8-15 दिवस, तर दाढ काढायची म्हणून त्यांना रजा पण भेटत नव्हती। मग 31 मे 2008 त्यांना रजा मिळाली आणि ते दाढ काढून आले कणकवलीवरून दाढ काढून आले। आणि त्या दिवशी शनिवारच होता, उपासनेचा दिवस होता, आणि आमच्या घराचं बांधकाम चालू होतं। तर ते घराचं बांधकाम चालू असताना वरती पाणी मारण्यासाठी म्हणून हे जाऊन दाढ काढलेली असताना स्व जाऊन चढले, छोटा मुलगा माझा शिवराज खानविलकर आणि ते दोघेजण, तो छोटाच होता 3-4 वर्षाचा, आणि दोघे जाऊन चढले टेरेसवरती आणि पाणी मारायला गेले। आणि पाणी मारता मारता दाढच काढलेली होती ती। खरं डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं कुठे हालचाल करू नका, जरा आराम करा म्हणून, तरी पण आलेली ताकदीच्या जोरावरती ते पाणी मारायला गेले। पाणी मारत असतानाच कधी त्यांना अशी चक्कर आली आणि खाली पडले, ते त्यांनाच काय समजलं नाही। मी खाली शनिवारी उपासना म्हणून वाघोडांना येण्यासाठी मी तयारी करत होतो, आवाज एकदम जोरात आला म्हणून धावत मी जिन्यावरून वरती गेले बघायला, तर हे एकदम खाली कोसळलेले। तोपर्यंत माझ्या पुतणी तिकडे बाजूला माझ्या दिरांचं घर आहे, तिने पण बघितलं आणि तिने सगळ्यांना फोन लावला की असे असे भाई पडले आहेत, तुम्ही ताबडतोब या म्हणून। मग तशी सगळी घरातली माणसं धावत आली आणि त्यांना खाली कसं तरी घेऊन आलो, म्हणजे दोन्ही पाय फ्रॅक्चरच झालेले होते त्यांचे, आणि घेऊन आलो। तरी हा मुलगा पण म्हणत होता मी पण वरनं खाली उडी टाकू काय म्हणून, तर म्हटलं अरे तू उडी टाकू नको, तू तिथेच थांब, आधी पप्पांना खाली घेऊया नंतर तुला खाली उतरूया। आणि ते सगळेजण आले आणि ह्यांना खाली घेतलं। आता कुठे न्यायचं काय न्यायचं असं सगळ्यांचा विषय, काय गावठी वैद्याकडे घेऊन जाऊया काय, पण म्हटलं कुठे नको, आपण कणकवलीलाच म्हटलं हाडांच्या डॉक्टरांकडेच घेऊन जाऊया। आणि तसेच आम्ही ताबडतोब कणकवलीला डॉक्टरकडे घेऊन गेलो, त्यांनी तपासलं, सगळे तपासण्या वगैरे केल्या आणि दोन्ही पायांचं त्यांचं ऑपरेशन केलं। आणि मला ते बोलले की हे का आता चालतील असं काय मला वाटत नाही, दोन्ही पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। मी म्हटलं असू दे, माझा पूर्ण बापूंवर विश्वास होता, बापू म्हटलं काय त्यांना चालायला लावतीलच। आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला। ते म्हणाले काय तुम्ही घरी घेऊन जा, ड्रेसिंग करायचं तुम्ही घरी करा, तुम्ही सिस्टर, मी सिस्टर आहे, घरी तुम्ही घेऊन जा आणि ड्रेसिंग वगैरे घरीच करा म्हणून घरी घेऊन आले तिसऱ्या दिवशी। आणि माझा पूर्ण विश्वास होता की हे चालणार, जरी डॉक्टर म्हणाले नाही चालू शकत, कुबड्या घेऊन चालतील किंवा आता कामावर पण जाऊ शकणार काय नाही, पण माझा पूर्ण विश्वास होता। आणि 5 जूनला मी तुलित बलदामला गेले। तिथे मी पण तिथे म्हणजे प्रार्थना करून आले की माझे मिस्टर चालून दे त्याच्यातून म्हणून, आणि घरी आले। असे 5-6 महिने गेले आणि नंतर मग 6 महिन्यांनी जसं लहान मूळ 6 महिन्यांनी जसं पुढं वगैरे जातं तसं पुढे पुढे जायला लागले। लहान मुलांसारखी सगळी पूर्ण अवस्था त्यांची झाली होती, म्हणजे सगळं संडास लगी जाग्यावरती, सगळं जाग्यावरती। मी रजा घेतली होती, 3 महिने मी घरात होते। आणि मग 6 महिने झाले आणि हळूहळू पुढे पुढे असे पायाने सरकत जायला लागले टॉयलेटजवळ। आणि मग जसं 7-8-9 महिने झाले आणि हळूहळू धरून उभे राहायला लागले आणि 1-1.5 वर्षाने म्हणजे हळूहळू चांगले क्लिअर झाले। आणि नंतर मग डॉक्टरकडे आम्ही गेलो, तर डॉक्टर एकदम अचित झाले की कसे काय, आम्ही मला वाटलं होतं हे काय चालू शकणार नाही आणि कसे काय चालू शकले, दोन एवढे पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा मला त्यांची गॅरंटी वाटत नव्हती चालतील असं। मी म्हटलं माझा मी बापूंचं करते, माझा बापूंवर पूर्ण विश्वास, माझ्या बापूनेच त्यांना चांगलं बरं केलं आहे आणि त्यांनी चालते झाले। आणि नंतर मग ते कामावर जायला लागले, असं बापूनी आतापर्यंत म्हणजे चांगलं त्याच्यातून त्यांना वाचवलं आणि ते बरे आहेत आता। हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सवित।